नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये ससेप्टिबिलिटी टेस्टिंग फॉर अँटी मायक्रो बॅक्टेरियल एजंट म्हणजे जे की एखादं जर अँटी मायक्रो बॅक्टेरियल एजंट जर डिझाईन केलं एखाद्या कंपनीने तर त्याची ससेप्टिबिलिटी टेस्टिंग केली जाते ते कोणत्या मायक्रोरिझमवरती कसं ॲक्ट होतं हे चेक केलं जातं ससेप्टिबिलिटी टेस्टिंगमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी फॅक्टर अफेक्टिंग टू ससेप्टिबिलिटी टेस्टिंग हा पॉईंट डिस्कस केला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो पाव तो 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 वीड़ो। वीड़ो तो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर तो तिथून तुम्ही तो व्हिडिओ हा नंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मग ह्या व्हिडिओमध्ये अँटी मायक्रोबॅक्टेरियल एजंटची ससेप्टिबिलिटी टेस्टिंग कशी केली जाते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विदिन विथ दी हेल्प ऑफ फ्लो सायटोमेट्री आणि जे अँटी मायक्रोबॅक्टेरियल ॲक्ट एजंट म्हणजे म्हटलं तर रिफाम्पिन आहे स्टेप्टोमायसिन आहे कॅनामायसिन आहे असे जे काही वेगवेगळे जे असतात त्याची ससेप्टिबिलिटी टेस्टिंग केली जाते वेगवेगळ्या मायक्रोडिझमवरती तर ती कशी केली जाते आपण आज त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण ससेप्टिबिलिटी टेस्टिंग म्हणजे काय ते पाहूयात अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग और अँटीबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्टिंग इज अ मेजरमेंट मेजरमेंट ऑफ द ससेप्टिबिलिटी ऑफ अ बॅक्टेरिया टू अँटीबायोटिक म्हणजे ससेप्टिबिलिटी टेस्टिंगला आणखी एक नाव पण आहे अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग आणि याच्यामध्ये आपण मेजर करतो एखादा बॅक्टेरिया जो असेल तो अँटीबायोटिकवरती किती ससेप्टिबल आहे किंवा रजिस्ट करतो आहे ते आपण ह्या टेस्टिंगमध्ये मेजर करतो तर मग आपण जे अँटी मायक्रोबेल मायक्रोबॅक्टेरियल जे एजंट आहे ते त्याची ससेप्टिबिलिटी टेस्टिंग चेक करण्यासाठी फ्लो सायट्रोमेट्री ही मेथड वापरतो तर मग फ्लो सायड्रोमेट्री म्हणजे काय दिस टेस्ट इज बेस्ड अपॉन द फॅक्ट दॅट द फ्लोरसन्स कंपाऊंड इज अ रॅपिडली द सर्वर लेजन लेजन्स कॉज बाय द अँटी मायक्रो बॅक्टेरियल इन द मेम्ब्रेन ऑफ अ मायक्रो बॅक्टेरिया म्हणजे मेनली आपण ही जी अँटी मायक्रो बॅक्टेरियल आहे ते आपण मायक्रो बॅक्टेरियासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्या मेंब्रेनला त्याच्या जा मेमब्रेनमध्ये जातो आणि मग हे फ्लो सायट्रोमेट्री काय करतं त्या फ्लोर फ्लोर ह्याच्यामध्ये फ्लोरेसनचा यूज केला जातो आणि ते पेनिट्रेट करतात आणि त्याच्यावरतून आपल्याला फ्लोरेसन्स कळतं तर किती प्रमाणात त्याच्यावरती त्याने ॲब्झॉर्ब केले की किती प्रमाणात त्याचं इफिशियन्सी त्याच्यामध्ये दाखवते ते आपण क्लोज अॅटोबॅटरीमध्ये डिटेक्ट करतो तर मग सर आता आपण त्याचे प्रोसिजर पाहूयात तर सर्वात प्रथम आधी काय केलं जातं आपण अँ मायकोबॅक्टेरियमच्या अगेन्स्ट ससेप्टिबिलिटी टेस्टिंग करणार आहोत अँटी मायक्रोबेल एजंटची तर सगळ्यात आधी काय केलं जातं सिलेक्टिव्ह मीडिया फॉर मायकोबॅक्टेरियम तुम्ही पहिल्या फिगर इथं पाहू शकता सिलेक्टिव्ह मीडिया फॉर मायकोबॅक्टेरियम म्हणजे जो मायक्रो बॅक्टेरियम सिलेक्टिव्ह मिडिया असेल त्याच्यावरती त्याच्यामध्ये आधी त्याला लिक्विड मीडियामध्ये त्याच्यामध्ये त्याला आधी ग्रो करायचं ग्रो केल्यानंतर काय करायचं दोन ट्यूब घ्यायच्या लिक्विड ब्रॉथ घ्यायचे दोन एकाला टेस्ट म्हणून नाव द्यायचं आणि दुसऱ्याला कंट्रोल म्हणून नाव द्यायचं आणि दोघांमध्ये जे काही वन लो फुल टू लो फुल किंवा वन एम एल मायक्रोबॅक्टेरियम सस्पेन्शन घ्यायचं आणि त्या दोघी टेस्ट रूपमध्ये पोर करायचं पोर केल्यानंतर दुसरी स्टेपमध्ये काय केलं जातं इथं आपण तुम्ही ब्रॅकेटमध्ये पाहू शकता त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबॅक्टेरियल एजंट टाकायचं म्हणजे वेरीस डायल्युशन टाकून म्हणजे आपण वेगवेगळे करू पण करू शकतो म्हणजे एका डायल्युशनसाठी दोन टेस्ट ट्यूब दुसऱ्या डायल्युशनसाठी दोन टेस्ट ट्यूब म्हणजे टेस्ट कंट्रोल टेस्ट कंट्रोल असं वेगवेगळं डायल्युशन घेऊन तुम्ही चेक करू शकतात अँटी मायक्रोबेयल एजंटचं आणि नंतर मग त्याला इन्क्युबेट ॲट थर्टी डिग्री सेल्सिअस फॉर सेवन्टी टू आवर त्याच्यानंतर त्याला इन्क्युबेशन द्यायचं आहे थर्टी डिग्री सेल्सिअस फॉर सेवन्टी टू आवर्ससाठी आणि त्याच्यानंतर त्याला हीट ट्रीटमेंट द्यायची आहे आणि हीट ट्रीटमेंट द्यायची त्याला आपण त्याला वॉटर वॉटरपातपती पण ठेवू शकतो किंवा बर्नरवरती आपण थोडा थोडंसं हीट वगैरे देऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्लोरेसन डाय टाकायचे ॲडिशन ऑफ फ्लोरेसनचा डाय आणि फ्लोरेसन डाय टाकल्यानंतर पुढची स्टेप आहे वॉशिंगची वॉशिंग विथ बफर म्हणजे जे काही फ्लॉरेस फ्लोरेसन डाय वगैरे असतील जे एक्सेसिव्ह अमाऊंटचे जे फ्लोरेसन डाय असतील ते जर राहिले असतील वरती फ्लोरवरती तर त्याला वॉशिंग करण्यासाठी बफर यूज केल्या जातात आणि बफर यूज केल्यानंतर त्याची वॉशिंग केली जाते आणि वॉशिंग केल्यानंतर ते फ्लो सायटोमेट्रीकडे पाठवलं जातं जे काही दोन सॅम्पल असतील टेस्ट आणि कंट्रोलचं फ्लो सायटोमेट्रीमध्ये टाकलं जातं आणि डिटर्माइन फ्लो त्याच्या नंतर आपलं फ्लोरेसन डिप डिटरमाइन होतं आणि ज्याच्यामध्ये टेस्ट सॅम्पल आहे त्यात हाय फ्लोरेसन दाखवलं तर आणि दुसऱ्या याच्यात जे आपण कंट्रोल आहे त्यात लो फ्लोरेसन दाखवलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण मायक्रो मायक्रोऑर्गनिजम कंट्रोलमध्ये इनॉक्युलेट केला नव्हता तर आणि ज्याच्यामध्ये केला होता त्याच्यामध्ये हाय फ्लोरेसन दिसेल आणि ज्याच्यामध्ये नव्हतं गेलं त्याच्यामध्ये लो फ्लोरेसन दिसेल आणि याच्यावरून आपल्याला समजतं की जी अँटीमायक्रोबेल एजंट आहे ते त्याच्यावरती वर्क करते की नाही हे त्याच्यावरून समजतं तर मग फ्लो सायड्रोमिट्री आपण एकदम डिटेलमध्ये स्टडी करूया सध्याला आता तर फ्लो सायड्रोमिट्री इज अ टेक्नॉलॉजी दॅट प्रोवाईडअर रॅपिड मल्टी पॅरामेट्रिक ॲनालिसिस ऑफ सिंगल सेल इन सोल्युशन फ्लोसायड्रोमेट्रीमध्ये एक ही अशी टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपण सिंगल सेल एखाद्या सोल्युशनमधल्या एखाद्या सिंगल सेल सोल्युशन एखाद्या सोल्युशनमधल्या सिंगल सेलसुद्धा आपण ॲनालाइज करू शकतो फ्लो सायड्रोमेट्रीने विथ दी हेल्प ऑफ लेझर म्हणू द्या किंवा एखाद्या पॉइंटेड लाईटने आपण त्याच्यावरती मारून फ्लोरेसन डाय टाकून मग आपण त्याच्यामध्ये त्या ॲनालाइज करू शकतो तर मग त्याचं वर्किंग काय आपण आता पळूयात फ्लो सायटोमिटरीचं फ्लो सायटोमीटर युटिलाइज अ लेझर ॲट अ लाईट सोर्स टू प्रोड्यूस अ बोथ स्कॅटर अँड फ्लोरसन लाईट सिग्नल दॅट आर रीड रीड बाय डिटेक्टर सच ॲज अ फोटोडायोट्स हर फोटो मल्टिप्लर ट्यूब म्हणजे काय केलं जातं एखादा लाईट सोर्स घेतला जातो लेझर घेतला जातं आणि त्याच्यावरती स्क बंबाड केलं जातं आणि त्याच्यानंतर एक सिग्नल पास होतो ज्यावेळेस मग त्या सॅम्पलमधून काही जे फ्लोरेसन असेल त्याच्या ते कंबाईन होतील कंबाईन झाल्यानंतर आणि काही जे फ्लोरेसन असेल त्यातून पास होऊन पुढे डिटेक्ट कर डिटेक्टरकडे जाईल आणि डिटेक्टरमध्ये आपण फोटो डायोड किंवा फोटो मल्टिपल ट्यूब ह्या यूज करतो आणि दिस सिग्नल आर कन्वर्टेड येऊन तो इलेक्ट्रिक सिग्नल दॅट आर अनलाइज बाय कम्प्युटर अँड रिटर्न ॲज अ स्टँडर्डाईज फॉर्मॅट डाटा फाईल तर आणि जो जो काही सिग्नल असेल तो सिग्नल हा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये नंतर कन्वर्ट केला जातो आणि ॲनलाईज केला जातं कम्प्युटरद्वारे आणि नंतर मग आपल्याला त्याचा फॉर्म रिटर्न फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याचं पूर्ण पी डी एफ वगैरे मिळते डाटा फाईल जी आहे ती मिळते किती प्रमाणात फ्लोरेसन्स आ त्याच्यामधून पास होतो आहे हे पूर्ण आपल्याला त्याच्यातून समजतं ही आहे वर्किंग फ्लोटो फ्लो सायटोमेट्रीचं तर डायग्रॅमेटिकली आपण आता जाणून घेऊयात आपण इथे पाहू शकतात की लाईट सोर्स आहे लाईट आधी लेन्सवरती बंबाड केला आणि बंबाड केल्यानंतर तो स्ट्रेटली पूर्णपणे बंबाड याच्यावरती केला सॅम्पलवरती तो सॅम्पल आहे आणि सॅम्पल नंतर ते फिल्टर फिल्टरकडे जाईल तो फिल्टर करेल आणि डिटेक्टर ते डिटेक्ट करेल आणि रेड आउट डिवाईस रीड करेल आणि कम्प्युटरवरती आपल्याला त्याचा पूर्ण डाटा दिसेल तर हे होतं फ्लो सायटोमेट्रीचं पूर्ण वर्किंग आणि त्याचं ही डायग्रॅम होती तर या व्हिडिओमध्ये आपण अँटी मायक्रो बॅक्टेरियल एजंटचं ससेप्टिबिलिटी टेस्टिंग कशी करता ही आपण पाहिली तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवड आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये